मूर्ती भरण्यासाठी किंवा दर्शनाची वेळ या ठिकाणी बघा मेन्शन केलेलं आहे. त्यावेळेस आपण देवीचं दर्शन वगैरे ओटी वगैरे भरू शकताय बघा. हा बघा आकाश पाहिजे. हा बघितलं तो पाळणा आणि आकाश आणि हा आकाश पाळणा. मित्रांनो बघा समोर ना टोळाभार प्रवेशद्वार आहे म्हणजे मंदिराच्या बरोबर मागच्या साईडला. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो मी आता ना अंगणवाडीला चाललो आहे आणि उद्यापासून म्हणजे 4 आणि 5 ह्या 2 दिवस अंगणवाडीची जत्रा ही पार पाडली जाणार आहे आणि त्याचबरोबर ह्यासाठी लवकर चाललो आहे कारण आज मोस्टली तर आता संपूर्ण दुकानं वगैरे असतील, पाणी वगैरे असतील किंवा मंदिराचं जे उर्वरित काम वगैरे असेल ना ते पूर्ण कम्प्लीट झालेलं असेल आणि त्याचबरोबर आपण मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे बघूया, मंदिराचा परिसर बघूया कारण 4 तारीख पहाटे म्हणजे 2 ते 3 वाजल्यापासून सर्व भाविकांसाठी दर्शन हे खुलं करण्यात येणार आहे म्हणजे ओटी भरण्याचा सुरुवात केली जाणार आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो आज भजनं वगैरे असणार आहे ते आपण थोडक्यात बघूया. चला तर मित्रांनो आता आपण थेट मंदिराजवळ भेटूयाच, बघूया आजचा दिवस कसा हा पार पाडला जाणार आहे आणि पहिले 2 दिवस तर आपण जत्रा आता एन्जॉय करणारच आहोत. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडणार आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो थेट जाऊया आता अंगणवाडीला. मित्रांनो बघा फुलांनी सजवलेला ह्या देवीचा गाभारा आणि आतमध्ये आपण गेलो असतो पण आतमध्ये ना शूटिंग वगैरे अलाउड नाही. त्याचबरोबर संपूर्ण बघा मंदिराच्या आतमध्ये वगैरे फुलांनी सजवलेले आहे मंदिर. अवघे आता काही तास शिल्लक राहिले आहेत देवीच्या दर्शनासाठी आणि या साईडला देणगी कक्ष आहे बघा. तर म्हणजे बघा मंदिराच्या परिसरामध्ये विद्युत रोषणाई वगैरे गेलेली आहे, मंदिराला सुद्धा विद्युत रोषणाई केलेली आहे आणि इकडे बघा हळूहळू भाविकांची गर्दी ही वाढत चाललेली आहे आणि इकडे बघा देवीसाठी ओटीला लागणारे जे सामान वगैरे म्हणजे केळी असतील, ओटी वगैरे असतील ती इथे बघा आधीपासूनच येऊन राहिले आहेत. त्यात संपूर्ण 2-3 दिवस इथेच आपल्याला बघायला भेटणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण हा जो परिसर आहे ना तो भाविकांनी फुलून जाणार आहे. आता थोड्याच वेळात इथे हळूहळू म्हणजे दर्शनासाठी सुरुवात झाली ना 1 च्या नंतर इथे भरपूर सारी गर्दी असणार आहे. म्हणजे आपण जेव्हा मालवणवरून येतो ना तर बरोबर हे बघा राईट साईडला इथे विशेष अतिथी प्रवेशिका आहे आणि या साईडनं आपण VIP जे रांग आहे त्यामधून सुरुवात होते कारण पहिलं आपण बघितल्यावर गेट वगैरे नव्हते, आता गेट वगैरे त्यांनी तयार केले आहेत आणि आपण बघू तिथे ना ओटी भरण्यासाठी किंवा दर्शनाची वेळ या ठिकाणी बघा मेन्शन केलेलं आहे. त्यावेळेस आपण देवीचं दर्शन वगैरे ओटी वगैरे भरू शकताय बघा. तर म्हणजे हे बघा आपण आता मंदिराच्या परिसरामध्ये आहोत, समोर आहे ते मंदिर आणि इकडे बघा सर्वजण दुकान वगैरे लावत आहेत. आणि जत्रा म्हटली ना की मोस्टली तर ना कुणकेश्वर अंगणवाडी असे ज्या काही मोठ्या जत्रा असतात ना त्याच्यामध्ये सगळं सामान म्हणजे भांडी असतील किंवा चादर कपडे वगैरे सर्व मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला भेटतं. हे बघा सगळीकडे दुकान आहे, ते बघा इकडे बघू शकता आणि हे बघा हा एक ग्रामस्थ प्रवेशद्वार आहे बघा समोर. तर म्हणजे आहे बघा मंदिराच्या मागचा परिसर, समोर राहिलं ते मंदिर आणि इकडे सुद्धा बघा दुकानं वगैरे लागलेली आहे. आणि इकडे बघा चलचित्र देखावा आहे इकडे नृसिंह अवतार हा देखावा त्यांनी तयार केलेला आहे. इथे साईडला बघा मसुरे प्रवेशद्वार आहे म्हणजे समोर राहिलं ते मंदिर. हा जो रोड येतो तो कणकोरून येतो. ह्या साईडला बघा आता सर्व जे प्रवेशद्वार वगैरे आहेत ना त्याच्यावरती तुम्हाला म्हणजे गेट दिसणार. इकडे पण बघा कणकवली साईडचा रोड आहे, त्या साईडला सगळ्या दुकानं वगैरे लागलेली आहेत. पोलीस नियंत्रण कक्ष आहे बघा, हळू आता सगळे पोलीस आहेत म्हणजे सुरक्षा रक्षक आहे. आता इथे तैनात केले जाणार आहे बघा इकडे दुकानं वगैरे. इकडे पण मित्रांनो बघा त्या मंदिरच्या बरोबर बॅक साईडला इथे सुद्धा गेट आहे विशेष अतिथी प्रवेशिका प्रवेशद्वार आहे बघा. मित्रांनो बघा समोर ना टोळाभार प्रवेशद्वार आहे म्हणजे मंदिराच्या बरोबर मागच्या साईडला बघा इथून हा गेट आहे इकडचा बरोबर मंदिरच्या मागच्या साईडला.
तर मंडळी बघा, माझ्या बघा बघा, मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे आणि आता 11:30 वाजले आहेत. हळूहळू भाविकांची गर्दी ही दर्शनासाठी वाढत चाललेली आहे आणि त्याचबरोबर ना मित्रांनो, आता आपण जे मंदिराच्या जवळपास जे प्रवेशद्वार आहेत ते कुठले कुठले प्रवेशद्वार आहे, एक मसुऱ्या साईडचं आहे, त्याचबरोबर जे VIP पासेस वगैरे आहेत त्यांच्यासाठी 2-3 जे गेट वगैरे आहेत ते तयार केले. मंडळी बघा सगळे, आता हळूहळू जसं दर्शन चालू होईल ना तसं संपूर्ण पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला भेटणार आहे. बघा सर्वजण ते गाड्या वगैरे ज्यांनी पार्किंग वगैरे केल्या आहेत ना ह्या साईडला मंदिराच्या परिसरामध्ये ते बाहेर काढले जात आहे. बघा हे 2 दिवस आता ना संपूर्ण कडक बंदोबस्त या मंदिराच्या परिसरामध्ये असणार आहे. हे बघा आता बघा ह्या साईडला अति महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे अपंग प्रवेशद्वार आहे ह्या मंदिराच्या साईडला. बघा तुम्ही इथून सुद्धा प्रवेश वगैरे घेऊ शकता, सेम आहे ह्या साईडला. तर मंडळी हे बघा इकडे सर्व सेटअप झालेलं आहे. बघा मोठा कुवा, इकडे पण दुकानं वगैरे आहेत अजून लागले ना. आणि हे बघा हे सर्व मित्रमंडळी, काय बोलला हे बस 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 हे बस हे बस ह्याच्यात बस येऊन ड्रायव्हर ए पैसे आहेत काय, तिकीट काढलं. आणि मित्रांनो हे बघा ह्या साईडला आकाश पाहिणी वगैरे, उद्या तर काय बघायलाच नको. हे बघा सगळीकडे आता सकाळ झाली की चालू करणार होते. बघा सगळीकडे खेळण्यांची आहेत लहान मोठ्या मुलांसाठी वगैरे. हां बघा आकाश पाहिजे, हां हां बघितला तो पाळणा आणि आकाश आणि आकाश पाळणा, तू आकाश पाळणा भेटली. हे बघा मंदिर मित्रांनो, आउटसाईडने मंदिर बघा किती दिसते सुंदर. अजून लाईटिंग वगैरे करायची आहे तिकडे, मग अजून मस्त वाटणार. हां इले इले तिकडे पण बघा सर्वांचं सेटअप अजून चालू आहे, झालं नाही. त्या साईडला पण ते बघा आकाश पाळणा वगैरे आहे. म्हणजे ह्यावर्षी ना भरपूर सारे गर्दी तर आपल्याला बघायला भेटणार आहे कारण एवढी सारी दुकानं आली ते बघा ह्या साईडला पण आहे. इकडे मित्रांनो मंदिराच्या बाजूला इकडे बघा सगळीकडे आकाश पाळणे वगैरे आहेत. म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत जी एक जत्रेमध्ये जी मजा करण्याची जो क्षण असतो तो अशा ह्या गोष्टीमुळे आपल्याला एक अनुभवता येतो, तर ज्या जत्रेला यायची एक मजा असते. तर मंडळी बघा इकडे गर्दी बघा आणि त्या साईडला VIP रांग वगैरे आहेत. हे बघा तिकडे चाललंय त्या देवीची पूजा वगैरे करून ना आतमधले जे काही विधी वगैरे होते ना पूर्ण करून आता थोड्याशा दर्शनासाठी सर्वांना खुलं करण्यात येणार आहे. ते बघा चालले सगळीकडे आतमध्ये पण माणसं गेले, त्या साईडला पण ते बघा माणसं देवीच्या दर्शनासाठी रांगेमध्ये उभी राहिली आहेत. वरच्या साईडला पण ते बघा. तर मित्रांनो दर्शन वगैरे ना घेऊन झालेलं आहे आणि इकडे बघा इथे आता प्रसाद वाटप केलं जात आहे. मित्रांनो अशा प्रकारे आता ना संपूर्ण दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. माझ्या मागे बघा गर्दी आहे आणि आता मित्रांनो ना मी घरी चाललो आहे. आता वाजले 2 वाजत आले आहेत, परत आपल्याला दुपारनंतर किंवा संध्याकाळी उद्या यायचं आहे कारण उद्या आज ही ज्या म्हणजे आजपासून दर्शनाला सुरुवात झाली आहे. मला वाटतं 1:30 वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात झाली आहे आणि त्याचबरोबर आता बघूया उद्याच्या दिवसावर किती सारी गर्दी असणार आहे ते आपण या थोडक्यात व्हिडिओच्या माध्यमातून बघणार. मित्रांनो आता मी घरी चाललो आहे आणि हा व्हिडिओ कसा होता नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला ते मित्रांनो तोपर्यंत बाय बाय.